की प्रख्यात मंत्री श्री मल्लिकार्जुनजींनी गायली आहे, आपण सर्वांनी ऐकली असेल. निस्कारा होती भूपामध्येच उत्तराखंड प्रधान गायकी असलेला राग निस्कार स्वतःच सारे गप्पत असा, पण पंचमापासून पण चलत ठेवल्यात तर निस्कार आणि षटकापासून भूपाले. पण देशकाराचं गायन वादन हे प्रातक झाले भूपालीचं रात्रीच्या पहिल्यापासून. आणि म्हणून या गाण्यामध्ये प्रातकाळचं पहाटेचं वर्णन आहे आणि याला उत्तराखंड प्रधान असं कंपोजिशन बाबूजी सुधीर पंडितने केलेलं आहे. इतकं सुंदर कंपोजिशन स्वरांचं केलेलं आहे शब्द पंडित नरेंद्र शर्मा यांचं आणि याचं संगीत संयोजन नुकतेच दिवंगत झालेले प्रख्यात संगीत संयोजन श्यामराव कांबळे यांनी केलेलं आहे. तेव्हा देशकारामध्ये ही अद्वितीय रचना. आता दर्शना वाकणकर चालू करत आहे. मी कोणत्या गाण्यामधून बोलतोय हे मला आपण सर्वांनी ओळखले असेल, पण मराठी चित्रपट तो आला होता आधी बहिणींच्या मागण्या आणि मग हिंदीमध्ये भाविकी चुनिया. त्या भाविकी चुनियामध्ये हे सुंदर की आता दर्शनाची साधन
बाबूजींची ही स्वररचना होती. बाबूजींच्या या स्वररचनेवर आठवलं की ज्यांनी अनेक वर्ष गीत रामायणाचं ध्वनी संयोजन केलं असे पुण्याचे ललकारचे दादासाहेब आंबे यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या श्रद्धांजलीसाठी एक सभा झाली. त्याला सदा भीमसेनजी आले होते आणि गीत रामायणाचे ते ध्वनी संयोजक. त्यामुळे श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी बाबूजींनी गायलेलं पराधीन आहे जयती हे गीत रेकॉर्ड करायला लावलं आणि ते गीत जोपर्यंत सुरू होतं तोपर्यंत स्वरभास्कर भीमसेन जोशी डोळे मिटून त्या गाण्याचा असा आस्वाद घेत होते आणि गाणं संपल्याबरोबर ते म्हणाले की असं गाणं जमलं पाहिजे. एका महान कलावंतानं दुसऱ्या एका महान कलावंताला दिलेली ही दाद. गाणं कसं जमावं याचा आदर्श कसा गीत रामायणाने तसा भीमसेनजींच्या प्रत्येक गाण्यामध्ये ख्यालामध्ये त्यांनी गायले भक्त्यांमध्ये अभंगांमध्ये संतोवाणीमध्ये आहे अभंग साठवत होता. आणि म्हणून हे जमलेलं गाणं हे केवळ शब्द आणि स्वर गाणं म्हणजे गाणं त्याला परमेश्वरी स्पर्श असावा लागतो. त्याच्यामध्ये साधना असावी लागते आणि त्यामध्ये मन उतावलं आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावरती हे गाणं राज्यलं. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचे आनंद भक्त चंद्रकांत रंदीकर यांनी हा विशेष कार्यक्रम योजलेला आहे स्वरभास्करांचं अभिनंदन करण्यासाठी. यानंतर स्वरभास्करांनीच गाऊन आमंत्रण केलेलं असं नामदेव महाराजांचा एक अद्वितीय अभ्यासाचा आनंद Thank you.
नाट्याबद्दल जे लिहून ठेवलेले आहे, ग्रंथाचं नाव आहे नाट्यशास्त्र. पण नाट्यशास्त्रामध्ये सर्वाधिक सांगितलेले आहे ते गाण्याबद्दल. खरं पाहता त्याला भरत मुनींचं गायनशास्त्र असा असंच नाव असायला हवं, इतकं गाण्याबद्दल त्याच्यामध्ये लिहिलं. त्याच्यामध्ये विकृत गायन आणि शुद्ध गायन याच्यामध्ये जो काही फरक सांगितलेला आहे, त्या शुद्ध गायनामध्ये करंदीकरांचे गाणं बसतं. कारण मोकळेपणानं गाणं, कुठे अनुनासिक न गाणं, विचित्र प्रकारचा स्वर काढून न गाणं आणि नाभीपासून गाणं, असे जे विविध निकष सांगितलेले त्या सगळ्या निकषांमध्ये करंदीकरांचं गाणं बसतं. करंदीकरांचंही बसतं आणि दर्शना वाकणकर यांचंही बसतं. रसिक, खुला स्वर असणं याला फार महत्व आहे आणि या खुल्या स्वरामुळेच एक वेगळी प्रचिती स्वरांच्या माध्यमातून रसिकांना येत असते. स्वरभास्कराचा स्वर हा जगाचा अनन्य स्वर आहे, अनन्य असा स्वर असणं शक्य नाही दुसरा कोणाचा. आणि या स्वरांचं गारूड जसं सामान्य माणसांमध्ये होतं तसं ते अलौकिक अद्वितीय दिग्गज माणसांमध्ये सुद्धा होतं आहे. पु ल देशपांडे हे तर भीमसेनजींचे अनन्य भक्त. गुळाचा गणपती म्हणतो ते प्रख्यात गीत लागली समाधी ज्ञानेशाचे भीमसेनजींनीच गायले होते. आणि या खेळियानं पुलोत्सव आता आपण नुकतंच साजरा केला, पुलंची जयंती होती, या जयंतीनिमित्त आपण पुलंचं स्मरण केलं. या निमित्तानं पुलंनी स्वरबद्ध केलेलं एक गीत आता दर्शना वाकणकर सादर करत आहेत. गुळाचा गणपती, देवबाप्पा असे कितीतरी चित्रपट पुलंनी स्वरबद्ध केलेले आहेत आणि त्यामधलंच हे गीत आहे माणिकबाई. संगीत सृष्टीला पडलेलं सर्वात देखणं स्वप्न की ज्या स्वरानं आपल्याला मोहिनी घातली आहे, माणिकबाईंनी ही गीत गायलेली रचना आधुनिक वाल्मिकी गदी माणिकबाईंची. कौसल्येचा राग, कबीराचे विणतो शैली, आपण ऐकूया दर्शना वाटणकर.